विरोधी पक्षांच्या माध्यमातून आम्ही राज्यपालांच्या शिष्टमंडळाला भेटलो. ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून गेल्या वर्षी आम्ही फिरलो होतो पुणे जिल्ह्यामध्ये आदित्यजींना घेऊन शिरूर मतदारसंघामध्ये. 15 ऑगस्टला मंचरच्या एका शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्यांच्या घरी जाऊन आलो. सरकारचे डोळे दुखडत नाहीये. ओला दुष्काळ जाहीरच केला नाही आणि आज 22 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सारखी परिस्थिती आहे. म्हणून पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी कालपासून गेल्या आठवड्यापासून दौरा सुरुवात केलेला आहे. नगरचे ते दौऱ्यात गेलेले आहेत. आज जळगावला पण सभा आहे. त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण विरोधी पक्ष नेते आणि काही आमदार हे आम्ही स्वतः स्वतंत्र दौरा करणार आहोत. नक्कीच आहेत. आपण बघितलं असेल की इंडियाला पण आज एकत्रित करण्याचं काम एका पक्षाचा नेता ज्याच्या मागे खासदार राहिले नाही आमदार राहिले नाही पण जनतेच्या जीवावरती आज सर्व या सर्व वेगवेगळ्या पक्षाची इंडियाच्या माध्यमातून आघाडी करण्याचं काम आमचे नेते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी यशस्वी रीतीने केल्यानंतर आगामी काळामध्ये राज्यामध्ये लोकसभा कशा मिळून लढायच्या आणि आगामी काळामध्ये त्यानंतरच्या विधानसभा पण पहिला लोकसभा एकत्रित लढण्याची मानसिकता ठेवूनच आहे. काही मतदारसंघामध्ये अदलाबदली होऊ शकतात. जसं पुणे जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा ह्या शिरूरची लोकसभा आम्ही मागच्या वेळी लढवली होती. आता विद्यमान राष्ट्रवादीचे आहेत अमोल कोले. पण समजा जर त्यांना उद्या बदल करायचा निर्णय किंवा त्यांनी करायचा असेल तर तिकडे आम्ही आमची मागणी ठेवू शकतो. पण समजा तिकडे नसेल आमच्याकडे उमेदवार नसेल तर आम्ही अमोल कोलेंचा काम करू. पण मावळे हा आमचा सिटिंग खासदार आहे. तिकडे आमच्याकडे इच्छुक उमेदवार पण आहेत. तिकडे आम्ही करू. आणि बारामतीला ऑलरेडी सिटिंग राष्ट्रवादीकडे आहे तर तिकडे त्यांना साथ देण्याचा काम करू. मात्र विधानसभेमध्ये आमची अपेक्षा राहील तेव्हा जसं आम्ही मदतीचा हात लोकसभेला जर देणार असू त्याच तुलनेतून विधानसभेला पण मोठ्या संख्येने किंवा मोठ्या प्रमाणावरती त्यांनी आम्हाला आमचे काही मतदारसंघ सोडावे काही लढणारे सोडावे काही ते लढू इच्छित नाही ते सोडले तरी आम्ही लढू. तर आता जे 5 वर्ष संपल्यानंतर होईल का काय नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आमची पिटिशन आहे त्याला एक तारीख पडलेली आहे आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की आता स्पीकरनी पण त्याला लगेच एक्सपिडाईट करण्याचं काम केलेलं आहे. तातडीने त्याची सुनावणी घेतलेली आहे. आणि समजा जर ते वेळेमध्ये जर झालं नाही आणि आम्हाला असं वाटतंय की बघ वेळेमध्ये झालं नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ. 16 तारखेपासून सुनावणी तेच म्हणणे म्हटलं की बघ एक्सपिडाईट झालेलं आहे म्हणजे त्यांनी फास्ट चालू केलेलं आहे. पण ते निर्णय जर लागला नाही जसं 16 मला आठवते की मी पण आमदार असताना मी मुख्य प्रतोद होतो आणि अरुण गुजराती स्पीकर होते आणि अशाच 15-16 लोकांवरती कारवाई करण्याचं काम केलं होतं. ते पिटिशन पण मीच फाईल केलं होतं. अवघ्या महिन्याभरामध्ये तो निर्णय झाला होता. तर निर्णय घेण्याची जर क्षमता जर असेल तर ते लवकर घेऊ शकतात. त्याला टाइम बाउंड जरी नसतं पण जर निर्णायकच निर्णयच न घेता टाळाटाळ करायचं जर असेल तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयाची दरवाजे उघडेल. आगामी लोकसभा ते बोलणाऱ्यांना वर्षभर झालं आता त्यांनाही माहीत पडलेले आहेत. आता त्याच्यातले जे बोलणारे त्यातले काही संपर्क करायला लागलेले आहेत की आम्ही चुकलो. खरं विचार तर तुमच्याकडे आम्ही तर फक्त आचार घालत होतो. कारण वर्षभरामध्ये त्यांना लक्षात आलं आणि मी जसं सांगितल्याप्रमाणे काही लोक जे बोलत होते राष्ट्रवादीवरती टीका करत होते ज्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री झाले पुरंदरातले तेच नेते पहिले हार घालायला त्यांच्याकडेच गेले. आम्ही कोणीच गेलो नाही. तर विचार कोणी बदललं हे आता आपल्याला लक्षात येते. सर दुसरा प्रश्न असा आहे 16 आमदारकडे सध्या जोरदार सभा सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात साहेबांची सभा पाहायला मिळेल का. योगायोगाने गेल्या महिन्यामध्येच आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा निहाय आणि विधानसभा अध्यक्षपासून तर जिल्हा प्रमुखांपर्यंत वैयक्तिक उद्धव साहेब भेटले आणि मला आवर्जून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगावं लागेल की त्यांनी सांगताना उल्लेख लोकसभा बारामतीचा केलं की मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही काही तुम्हाला पदं देऊ शकलो नाही ज्यांना दिली ती ते गेले पण तुम्ही मायावर निष्ठेने राहिलात मी तुमचं कौतुक करतो असं या सर्वांना सांगण्याचं काम केलं आणि त्यांनी आश्वासित केलं की पुणे जिल्ह्यामध्ये पण लवकरात लवकर दौरा हा त्यांचा आयोजित करण्यात येणार आहे. असेल की अवघ्या इंडियाची बैठक होते असं समजल्यानंतर आणि इंडियामध्ये या सर्व प्रश्नावरती भडीमार करून केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचं काम होईल म्हणून 200 रुपये गॅस सिलेंडरवरती कमी करण्याचं काम केलं की इंडिया अजून यशस्वी रीतीने बैठक पार पडली. तर आता हे इंडिया लोकांच्या मनामध्ये जर गेलं तर परत इंडिया इंडिया म्हणून घेऊन ह्यांनाच आपची प्रसिद्धी होईल का. या धास्तीनेच हा नामकरण करण्याचं काम केलेलं आहे. आपण सर्वांनाच माहिती आहे की हे जे नाव किंवा मिळालेले आहेत ह्याला तुम्हाला देशामध्ये आणि परदेशामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्धी मिळालेली आहे मोठ्या प्रमाणावर त्याला रजिस्टर्ड झालेलं आहे. हे परत तुम्ही एक नवीन होऊन नाव सांगण्याचं काम केलं अर्थात अनेक देशांनी केलेले आहेत पण त्या छोट्या छोट्या देशाची तुलना ही भारताबरोबर होऊ शकत नाही.
आणि म्हणून इंडिया आणि भारत मध्ये हे जे नाव चाललेलं आहे हे मला वाटते केवळ आणि प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातून आहे असं आमचं वाटतं. नक्कीच आहे त्याने आपण पाहतोय की बो हे ट्रेंड करण्याची आवश्यकता प्रत्येकाला आपापली दाखवावी लागते की बो पक्षामध्ये आमची एवढी मोठ्या प्रमाणावरती आम्हाला साथ आहे की नाही. आणि हे आपण पाहतोय की हे ट्रेंड असं झालंय की जिकडे जिकडे पवारसाहेबांच्या सभा झाल्या तिकडेच या शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होतोय. आता कार्यकर्त्यांमध्ये पण प्रश्नचिन्ह होतोय की की नेमकं काय चाललंय. पण पवारसाहेबांनी ही जी भूमिका घेतली त्यातूनच अनेक मला वाटते गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत आणि पुढे कालच दाखवे निमंत्रण दिलं तर नक्कीच जाऊ. शासनाचा तो भाग आहे परंतु ह्याच्यात निर्णय घेणार आहेत त्या फक्त विरोधी पक्षाला बोलून घेऊन थातुरमातुर आश्वासन देण्याचं काम ते करणार आहेत हेही बघावं लागेल. त्याला कारण असं आहे आम्हाला सर्वात जास्त चिंता जे उपोषणाला बसते ते मनोजजींची आहे. उद्या समजा जर दुर्दैवाने जर काही त्यांना झालं कारण आजपासून त्यांनी औषधं पण न घेण्याचा निर्णय घेतला कालपासून पाणी सोडलेलं आहे आणि असं जर झालं तर राज्यामध्ये एक वेगळी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती होऊ नये ही एक भीती पण आमच्या मनामध्ये आणि म्हणून शासनाने तातडीने निर्णय घ्यावं असंतलं आवाहन आम्ही करतो. आणि विशेषतः उपोषणाला जे साथ देणाऱ्या लोकांना पण सांगू इच्छितो की कुठच्याही प्रकारे अशी घटना होऊ नये त्याहीसाठी थोडी सावधची भूमिका उपोषणकर्त्यांनी पण घेतली पाहिजे जीवाची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही संपूर्ण देश खाजगीकरणावरती चाललेला आहे. जे राष्ट्रीयकृत असलेल्या ज्या कारखाने आहेत कंपनी आहे शिक्षण संस्था आहे तेही कसं प्रायव्हेटाईज करता येईल ते तुम्ही पाहता. आणि मग एअर इंडियासारखा उदाहरण आहे आज नेव्ही सारख्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती माझगाव डॉक म्हणून जी संघटना जी आहे ती देखील खाजगीकरण त्याच्यातले जे हळूहळू ऑर्डर्स कमी करून करण्याचा चाललेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती असलेल्या बीपीटी जे बॉम्बे पोर्टर्स आहेत ते खाजगीकरण केलेले औषधाचे कारखाने देखील खाजगीकरण करण्याचा झाले. तर या सरकारकडनं जे स्वदेशीचा नारा घेत आहेत तेच खाजगीकरण करून एका बाजूला चायनावर बहिष्कार घाला म्हणतायत आणि चायनाच्या मोठ्या प्रमाणावरती उद्योगपतींना मदत करण्याचं काम होत. मला असं वाटते नवीन होऊन भूमिका घेण्यासारखा काही विषयच नाहीये. आपण बघितलं असेल की गेल्यावेळी लगेच तातडीने पवारसाहेबांच्या नंतर आमचेच नेते होते की ज्यांनी धाव घेतली आणि उपोषण जे करतायत त्यांची देखील सात्वतन केलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी तेल ओतण्यासाठी काय आलो नाहीये आणि सरकारला जाग आणून दिली की हा प्रश्न तातडीने त्यांनी सोडवण्याचं काम करावं. दुर्दैवाने फक्त जीआरच्या फायली इकडे तिकडे हलतायत. जे उपोषणला बसलेले त्यांचा समाधान ते करू शकत नाहीये किंवा करत नाहीये. आणि जे विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळी ते सांगत होते की हा केंद्राशी संबंध नाहीये राज्याशी संबंध आहे. आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर 2 दिवसामध्ये धनगर आणि मराठाच्या लोकांना पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ मग त्यांना एवढा वेळ का लागावा. याचा अर्थच असं आहे की बघ त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाहीये आणि म्हणून आम्ही विरोधी पक्षाच्या अध्यक्षाखाली आदित्य ठाकरेजींच्या अध्यक्षाखाली आणि गव्हर्नरनं पण जाऊन भेटलोय आणि आम्ही गव्हर्नरनं सांगितलं की आता सरकार हे 10 वेळा बोलल्यानंतर पण त्यात काही निर्णय होत नसते तर गव्हर्नरनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावं आणि वेळ प्रसंगी केंद्र सरकारमध्ये 18 तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन बोलवलेलं आहे मग जर हा सुप्रीम कोर्टाच्या पण वरती जाणारा हा निर्णय जर असेल तर आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका जर स्पष्ट असेल तर त्यांनी तो ठराव आणावा आम्ही पाठिंबा देऊ. सध्या शैक्षणिक पद्धतीनं वातावरण बघा आज तर आम्ही जे आमच्या संघटनेमध्ये जे करतोय या अगोदर देखील 25 वर्ष जे आमचे मित्र पक्ष होते त्यांनी पण पाहिजे तसं आम्हाला न्याय दिला नाही किंवा आम्हालाही घेता आला नाही. 2.5 वर्षामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की जी लोक ओरड करत होती राष्ट्रवादीच्या विरोधात आज तेच त्यांच्या मांडीवरती जाऊन बसलेले आणि म्हणून आमचा मूलभूत जो असलेला जो शिवसैनिक आहे जो निष्ठेने राहिलेला आहे तो आहे त्या जागेवरती आहे. नेते गेलेत किंवा सत्तेसाठी काही लोक गेलेले आहेत आणि म्हणून यांच्या जिद्दीवरती परत एकदा त्या जिद्दी जोमाने आम्ही आमच्या युनिटचं काम वाढवण्याचं काम आम्ही करतोय. मग ते दौंडला आहे इंदापूरला आणि बारामतीला आता बारामतीची बैठक घेतल्यानंतर तोही आढावा घेऊन आगामी काळामध्ये जिल्हा परिषद आणि नगरपालिकेमध्ये पण देखील आम्ही आमचे उमेदवार जास्तीत जास्त देण्याचं काम करू आणि निवडून लोक देतील अशी आमची अपेक्षा आहे. पण इकडे विरोधी पक्ष या तिन्ही याच्यामध्ये विरोधी पक्ष लोकांचे प्रश्न मांडणारा आता दुर्दैवाने राहिलेला नाहीये आणि म्हणून ती स्पेस जी आहे ती मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जे सुटलेले नाही आहेत सुटले तर त्याचं अभिनंदन करा. जे सुटत नाही त्याच्यासाठी लोकांचा आवाज म्हणून प्रशासनाला पण देखील जाब विचारा आणि वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून पण देखील या प्रश्नाला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी करावं
अशातल्या सूचना मी दिल्या. खरंतर हा माझा अगोदर जिल्ह्याचा दौरा झाला होता, पण बारामतीचे तीन विधानसभा बोर वेल्ली खडकवासला आणि पुरंदर हे तीन तालुके आमचे झाले होते. संपूर्ण लोकसभा निहाय जिल्हा परिषद गणामध्ये आजची राजकीय परिस्थिती काय, त्या परिस्थितीला सामोरे जात असताना कशा प्रकारे संघटनेमध्ये आपण काम केलं पाहिजे याचा एक सर्वसाधारणपणे आढावा घेण्याचं काम मी आमच्या सर्व महिला विभागातील जे शहर संपर्क नेते आहेत आणि युवा सेनेचे सर्व लोकांनी आम्ही घेण्याचं काम केलं. हे तीनच विधानसभा राहिले होते आणि आज तो विधानसभेचा दौरा आज दौंड इंदापूर आणि बारामतीचा मी पूर्ण करून मग पुणे शहरामध्ये मी जाण्याचं काम करणार आहे. हे होत असताना देखील या तिन्ही विधानसभामध्ये लोकांच्या समोर जात असताना उद्या चर्चा ही एक नवीन संकल्पना आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घेतल्यानंतर त्याचा शुभारंभ पण देखील या विधानसभा क्षेत्रामध्ये आज करण्याचा आम्ही नियोजित केलेला आहे. अर्थात निरीक्षक जे येतील त्यानंतर प्रत्येक गावागावामध्ये आणि विशेषतः जे रहदारीचा भाग असेल तिकडे सर्वसामान्यांशी चर्चा या विषयावरती करत असताना 9 वर्ष जे केंद्र सरकारमध्ये जी लोक आहेत त्यांनी जे दिलेले आश्वासन आणि त्यांनी जे आज पूर्तता न करून जे चाललेलं राजकारण या सर्व विषयावरती उद्या चर्चेच्या माध्यमातून पण आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत आणि त्याचा एक भाग म्हणून आज आम्ही बारामतीला पण आलेलो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.